नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। महिला पोलीस पाटलाला अश्लील शिव्या देत खाली पाडून मारले। अश्लील शिवीगाळ करणाऱ्या प्रकाश बागलवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। संचारबंदी आहे, सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून महिला पोलीस पाटलाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर प्रकार लेंगरे येथे घडला आहे। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे माजी सभापतीचा नवरा प्रकाश बागल याने महिला पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांना फोन करून तुला लय मस्ती आले का असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली। त्यानंतर मला शिवीगाळ का केली असा जाब विचारला असता पुन्हा भर रस्त्यात महिला पोलीस पाटलास अश्लील शिवीगाळ करत खाली पाडून मारण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे। प्रकाश बागल बोलतोय, बोला की कुठं आहे? हाणायला येणार आहे? कुठे येऊ? घरात येऊ का? या की मस्ती लेवल तुला लेवी मस्ती हराम खोरा। सरळ बोल, सरळ सरळ बोल, सरळ बोल। तुझ्या लायकीत तुरा, तुझ्या लायकीत तुरा, शहाणपणा करू नकोस, कळलं का? पोलीस पाटलीन झाली म्हणजे कोण काही? तू कोण? तू आमदार झालास मग लगेच आमदारांनी फोन करतोय चुका करून माधर चोद बोड्याच्या सारखं पोरं घेऊन बसतोय सहकार्य कराय सोडून शान हराम खोरा। लाज वाटते तुला मला फोन करून बोलतोय? ये इकडे, ये तुला सांगते भंगी कसा लावायचा असतो, ये इकडे, ये हराम खोरा, ये इकडे। तुझ्या खाली जाऊ, आणलाय तुला बघ जा की तिकडे ये का मान काढलाय तुला हराम खोरा, मला बोलतीस फोनवर इकडे ये की तुला तर माहित नाही, ये की इकडं, ये की इकडं, तुला सांगते ही दादाने आग लावली बघा तिथे जाऊ शान। तूच घेऊन बसतोय सहकार्य करायला सोडून शान, कशाला पोरं घेऊन बसतोयस र हराम खोरा। माधर चोत बोड्याच्या तुला कळत नाही हराम खोरा, नेमताय माधर चोत हराम खोरा। तुझे तुझी बायको बघितलीस का तुझ्या आई भंगी, तुझ्या आईने आधीच घेतलेला माझ्या। राजकीय सत्तेच्या आड दडून मस्तवालपणा करत एका महिलेला अश्लील शिवीगाळ करण्याचा प्रकार भयंकर आहे। खानापूर पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या नवऱ्याकडून एका पोलीस पाटील महिलेला मारहाण करण्याचा व अश्लील शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने लोकांच्यातून संताप व्यक्त होत आहे। नमस्ते, मी लेंगरे पोलीस पाटील बोलते। मी आज तुम्हाला माझ्यावर जोर अन्याय झाला आहे त्याच्याविषयी बोलणार आहे। सकाळी 8:30 दरम्यान मला फोन आला प्रकाश बागल यांचा। मला वाटलं नेहमीप्रमाणे काहीतरी कशासाठी तरी फोन आला असेल। मी त्यांना व्यवस्थित नमस्कार पाटील म्हणून बोलले, पण अचानक त्यांनी मला अश्लील भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली। बऱ्याच वेळा त्यांनी मला शिव्या दिल्यानंतर मी फोन कट केला, मी आंघोळ पण केली नव्हती सकाळी। मी आंघोळ करून नंतर मला गावात ते भेटतील, मी त्यांना जाब विचारणार या उद्देशानं मी आणि माझा मुलगा गावात जात असताना मला वाडीतच ते शाळेच्या समोर जिल्हा परिषद शाळेच्या समोर भेटले। मी त्यांना तिथं जाऊन शाळा जाब विचारला की तुम्ही मला अश्लील शिव्या अशा का दिल्या। एवढं विचारत असतानाच त्यांनी खाली दिसणारी काठी घेऊन शाणा माझ्या अंगावर आले। ते अंगावर आल्यावर मी पण गप्प बसले नाही, माझी आणि त्यांची झोंबाझोंबी झाली। त्यातच त्यांचा भाऊ परत माझ्या अंगावर आला आणि त्या दोघांनी मिळून शाणा माझ्या अंगाशी झोंबाझोंबी केली। अगदी माझ्या साडीची पिन काढण्यापासून, कानातलं बिस्कटून टाकण्यापासून कानातलं सुद्धा माझं तिथं निघून पडलं होतं। आणि माझ्या अंगाशी त्यांनी झोंबाझोंबी केल्यानंतर तिथं विनायक मोहिते म्हणून होते, बरेच 8-10 जणं होते, त्यातले कुणीही सोडवायला आले नाही, ते एकटे सोडवायला आले। आणि ते सोडवायला आल्यानंतर त्यांना घरी घालवलं आणि नंतर जाऊन मी पोलीस कंप्लेंट केली आहे। तरी पण पोलीस कंप्लेंट करत असताना मी नंतर बघितलं तर त्यात मला 354 हे कलम लागू करावं असं वाटतंय, कारण ते गरजेचं आहे। आज एक महिला पोलीस पाटील म्हणून जो माझ्यावर अन्याय झाला तोच अन्याय आज ह्या अशा भीषण परिस्थितीत क्वारंटाईन चालू असताना, कोरोनाचा सगळा प्रादुर्भाव चालू असताना आज पाटलांनी काम करायचं कसं? हे राजकीय नेत्यांच्या काकोट्यात जी लोकं असतात ती लोकं कुठं पार्ट्याकड, कुठं अवैध धंदे, दारू विक्री हे सर्रास चाललेलं असतं। मग पाटलांनी त्यांच्यावर कारवाई करायची की नाही, त्यांना काय बोलायचं की नाही, आणि त्यांच्याविषयी डिपार्टमेंटला कळवलं तर तिकडूनसुद्धा तितकासा प्रतिसाद मिळत नाही, कारण बऱ्याच वेळेला पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा आमदारांचं खासदारांचं चालत असतं आणि हे जे ते आमदार खासदारांच्या काकोट्यातले हे बच्चे असतात हे फोन करून तिथं काहीतरी सांगत असतात आणि परत त्यांच्यावर काहीही कारवाई होत नसते, त्यामुळे ही लोकं फोपावलेली असतात। असाच प्रकार घडला परवा दिवशी 24 तारखेला, इथं त्यांनी वाढदिवस साजरा केला, 25-30 मुलं एकत्र आली होती। तरी पण मी त्यांना काही बोलले नाही, फक्त त्यांच्या पालकांना मी म्हटलं की बाबा तुम्ही सहजण असताना तुम्ही असं का करताय, तेवढं मी एका पालकांजवळ बोलले होते, ते पण रस्त्यावर जाता जाता। आणि त्यानंतर काय झालं मला माहीत नाही, आणि अचानक ह्यानं फोन करून मला अश्लील भाषेची व्याज दिलेली आहेत आणि ती क्लिप माझ्याजवळ आहे, ती व्हायरल पण केली आहे, आणि खरंच योग्य तो न्याय मला मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे। तुम्ही हा सगळा घटनाक्रम
पोलीस स्टेशन मध्ये गेला तेव्हा सांगितलं का सगळा घटनाक्रम? हो सांगितलं सांगितलं. आता एक माहिती येते की त्यांनी क्रॉस कंप्लेंट केली, तुम्हाला याची माहिती दिली का? नाही मला आत्ता जस्ट कळलं, कारण तेही पंचनामा करायला आले तिथं, तेव्हा मला कळलं की त्यांनी क्रॉस कंप्लेंट दिलेली आहे. काय दिली आहे मतलब मला काही त्याची कल्पना नाही आहे. आणि राजकीय दावा पण येतो आहे मला, अनेक ठिकाणाहून फोन येतात की बाबा थांबूया, बसूया, चर्चा करूया. मग अशा इतकं अशील बोलून जर एखाद्याने मर्डर केला असता तरी सुद्धा चाललं असतं, पण जिवंतपणे इतकं अशील बोलून घेऊन आम्ही ते ओझं घेऊन चालणं शक्य नाही आहे. आम्ही काम कसं करायचं? इतकं म्हणजे ते इतकं शर्मेनं मान खाली घालण्यासारखं आहे की आम्ही समाजात मान वर करून आज मानाचं पद उपभोगतो आहे. आम्ही मानधनाच्या बेसवर काम करतो आहे आम्ही, आणि मानाचं पद असताना हा आम्हाला मान दिला जातो. तर खरंच प्रशासनानं असू दे, राजकीय पातळीतून असू दे, सगळ्यांनी दखल घेऊन योग्य तो न्याय मला द्यावा. म्हणून मी इतकं चिडते, मी विनाकारण चिडत नाही. मला समोर बघितलं त्या माणसाला तर माझी मस्तक शिराल. कुणाला काही वाटत असेल की मी आगाव आहे बाबा बाईच फाजील आहे असं कुणाला वाटत असेल तर ते रॉंग आहे, कारण ते माझ्या बरोबर त्या पद्धतीने वागले. दोघांनी मिळून अक्षरशः लोळवलंय मला तिथं. आणि माझ्या मुलाला मी व्हिडिओ कर म्हणत असताना माझ्या मुलाचा हात तिरगळा आणि व्हिडिओ मोडण्याचा प्रयत्न केला माझा मोबाईल. त्यामुळे फक्त असा चुकून एकच फोटो आलाय, तो पण सोडवणाऱ्या माणसाचा फोटो आलाय, त्यांचा कोणाचा फोटो येऊ शकला नाही. एकच फोटो तेवढा क्लिक झाला. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना विचारले असता त्यांनी प्रकाश बागलवर 354 व 509 कलमाखाली गुन्हा दाखल केले असल्याचे सांगितले. दरम्यान याबाबत पोलीस पाटील महिलेला झालेल्या मारहाणीचा व शिवीगाळीचा तीव्र निषेध करत प्रकाश बागलवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर पाटील, तालुकाध्यक्ष सुहास पाटील व जालिंदर पवार यांनी केले आहे. नमस्कार, मी भास्कर पाटील, पोलीस पाटील भिकोडी बुद्रुक, सांगली जिल्हा पोलीस पाटील संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. आज आमच्या खानापूर तालुक्यामध्ये लेंगरे या गावी आमच्या महिला पोलीस पाटील भगिनी आहेत, त्यांच्या बाबतीत जो प्रकार घडला, त्यांना जो अर्वाची शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला, या प्रकाराचा आम्ही जिल्हा संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि जबाबदार ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि कठोर प्रशासनानं कारवाई करावी ही आमची संघटनेच्या वतीनं मागणी आहे. नमस्ते, मी सुहास पाटील, खानापूर तालुका पोलीस पाटील संघटनेचा अध्यक्ष. अध्यक्ष या नात्यानं आज रोजी सांगू इच्छितो की पोलीस पाटलांना, विशेषतः महिला पोलीस पाटलांना खरंच संरक्षणाची गरज आहे. जो त्यांच्यावर आज अन्याय झाला त्या अन्यायाचा आम्ही सर्व संघटनेच्या मार्फत जाहीर निषेध करतो. आम्ही आता संघटनेमार्फत जो जी आज घटना घडली त्यात जी कलमं आम्ही बघितली ते त्यात ते 354 कलम लावलं नाही, ते जाणून बुजून लावलं नाही का लावलं नाही जी आम्ही चौकशी करू आणि ते लावण्यास आम्ही त्यांना भाग पाडू. मी ऐनवाडेगावचे पोलीस पाटील जालिंदर पवार. आज आमच्या लेंगरे गावच्या पोलीस पाटलावर जो अन्याय झाला आहे खरोखरच ते शर्मेची गोष्ट आहे, आणि अशा प्रकारची घटना घडायला ना पाहिजे होती. पण गाव लेवलला काम करताना प्रत्येक वेळेला पोलीस पाटलावर असा अन्याय होत असतो आहे. मी स्वतः त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो, आणि ज्या आमच्या पोलीस महिला पोलीस पाटलावर जो अन्याय झाला आहे त्याला शासनानं कठोर कारवाई करावी अशी मी मागणी करतो आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज.